जोगेश्वरी माता की जय। सामनमामी जगद्धात्री योगिनी परयोगिनी तांबडी जोगेश्वरी म्हणजे ताम्रवर्ण असणारी ही देवी जी पुण्याची ग्रामदेवता म्हणून ओळखली जाते। नवजात शिशूची जी माता आहे ती सुद्धा हिचे दर्शन पहिले घेत आणि जी देवी सर्वात आधी सगळीकडे पूजली जाते ती म्हणजे तांबडी जोगेश्वरी। स्वागत करते न्यूज अनकटच्या आदी माया अंबाबाई साऱ्या दुनियेची तू गाई नवरात्र विशेष या कार्यक्रमात। आणि आजच्या भागात आपण दर्शन करणार आहोत पुण्याची ग्रामदेवता म्हणून ओळखली जाणारी तांबडी जोगेश्वरी। आता ग्रामदेवता म्हणजे कसं, तर पूर्वीच्या काळी अंबी लोढ्याच्या तटी ही देवी वसत करत होती आणि ही देवी तेव्हा सर्वांचं रक्षण करायची। पण सध्या पुणे शहराच्या एकदम सीमेवर असणारं हे दैवत सध्या पुणेच्या मध्यभागी आलंय आणि आज आपण याच देवीचं दर्शन करणार आहोत। खणा नारळाने देवीची ओटी भरली जाते। सन्मानाने गाभाऱ्यामध्ये जाण्याआधी देवीला खणा आणि नारळाची ओटी भरण्याची प्रथा ही खूप आधीपासून चालत आलेली आहे आणि आज सुद्धा भक्तजन अनेक भक्तिभावाने असं गाभाऱ्यात प्रवेश करतो। आई अंबेचा उदो उदो। सौभाग्याचं दान म्हणून आपण आज सगळं सौभाग्याचं जे काही असते ओटी खण नारळ आणि बांगड्या हे आपलं तिला दान मागायसाठी आपण अर्पण करायचं आणि सौभाग्याचं लेणं मागायचं। मंगलमंडले शिवे सर्वार्थ साधिके शरणे द्रविके गौरी नारायणी नमस्तुते नमः। आई जोगाई माता नवचंडिका नव दुर्गा संसती युगिनीचा मेळा हात प्रचंड जोळा आशी प्रगट झाली आई एक रूप झाली आई एक रूप झाली देवी पुण्यामध्ये प्रगटली। आणि त्या पुण्यामध्ये प्रगटल्यानंतर 10,000 वर्षे झाली 10,000 वर्षापूर्वी प्रगट झाली प्रसन्न झाली भक्ताला आणि त्यावेळेला नवरात्राचा सोहळा बसला। नवरात्राच्या सोहळ्याला लहान थोर लेकर रामवर जाणे आणि रामवर जाण्यामध्ये देवीने वरदान रामाला दिलं असे देवी प्रगटलेले आहे। राम वरदाने मत्स्य कच्च वरावा मन प्रसराम आणि प्रसराम नंतर राम जन्माला आले रामाला भेट दिली म्हणून पुण्यामध्ये जोगाई झाली। पुण्यामध्ये देवी प्रगट झाली उच्च व कीर्ती घरोघरी लहान थोर तुझे लेकर लहान थोर तुझे लेकर साधू संत राज परजयती दर्शनाला दर्शन घेती नवरात्राचा उत्सव करते। नवरात्राच्या सोहळ्याला नवरात्राच्या सोहळ्याला लहान थोरामध्ये ती फिरती राहते फिरती प्रत्येकाला स्पर्श करते देवी म्हणून तांबडी जोगेश्वरी। अनेक असुरांपैकी एक असुर होता तो म्हणजे महिषासुर आणि या महिषासुराचे 12 सेनापती होते आणि त्या 12 सेनापतींपैकी एक सेनापती होता तो म्हणजे ताम्रासुर आणि याच ताम्रासुराचा वध गेला या तांबडी जोगेश्वरीने म्हणून देखील तिला तांबडी जोगेश्वरी असं म्हटलं जातं। आता हिचं नाव असं जोगेश्वरी का पडलं असावं, तर मूळ कोकणातील जे पेशवे होते ते जेव्हा पुण्यात राहत होते तर त्यावेळेस त्यांची कुलदेवी होती योगेश्वरी पण त्या कुलदेवीला जाणं त्यांना शक्य नव्हतं म्हणून या जोगेश्वरीला त्यांनी योगेश्वरी माता म्हणून पूजा आणि आराधना करायला सुरुवात झाली। अशा अनेक आख्यायिका या देवीबद्दल प्रसिद्ध आहेत पण लोकांची जी श्रद्धा आहे ती या देवीवर आहे।
मंदिरात असलेली ही मूर्ती स्वयंभू आहे. स्वयंभू म्हणजे कोणी सुद्धा ही मूर्ती इथे येऊन बनवलेली नाही, ही मूर्ती स्वतः तिथे अवतरली आहे. ही मूर्ती जी आहे ती चतुर्भुज आहे. चतुर्भुज म्हणजे तिला चार हात आहेत. वरच्या उजव्या आणि डाव्या हातात त्रिशूळ व डमरू आहे. त्रिशूळ याचा वापर वधासाठी केला जातो आणि डमरू हे आनंद व्यक्त करण्यासाठी वापरला जातो असं इथले लोक म्हणतात. पुण्याची ग्रामदैवत म्हणजे श्री तांबडी जोगेश्वरी ही सर्वांच्याच हृदयात घर करून आहे.